काहीही झालं तरी खचणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा पोहोचली कोपरगावमध्ये. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची आजपासून शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू झाली आहे. यात्रेतील मार्गात पंकजा मुंडे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे दैत्य गुरु शुक्राचार्य यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर कोपरगाव वासियांनी पंकजा मुंडे यांचं जोरदार स्वागत केलं. पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी श्रावण महिन्याचं औचित्य साधून राज्यभरातील धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा दौरा सुरू केला आहे. आज सकाळी या दौऱ्याला सुरुवात झाली असून छत्रपती संभाजीनगर येथून निघालेला दौरा अहमदनगर जिल्ह्यातून नाशिकला येणार आहे. तत्पूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पंकजा मुंडे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांकडून पंकजा मुंडे यांचं स्वागत करण्यात आलं. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी मुंडे यांच्या स्वागतासाठी लावलेल्या फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह शरद पवार यांचा देखील फोटो लावण्यात आलाय. कोपरगावमधील गावातील बेट भागात शुक्राचार्य मंदिरात पंकजा मुंडे यांनी दर्शन घेतलं असून त्या परिसरातील ठाकरे गटाचे नगरसेवक कालू अप्पा आव्हाड यांनी स्वागत फलक लावलाय. यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि स्थानिक भाजपा नेत्यांचे फोटो वापरण्यात आले आहेत. त्यामुळे कोपरगावात सर्वच पक्षांकडून पंकजा मुंडे यांचं स्वागत करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक. माझी यात्रा नव्हे, ही शिवशक्ती परिक्रमा आहे. सकाळपासून फक्त एकच दर्शन होऊ शकलं, दुसऱ्या दर्शनाला मी 4-5 तास लेट आहे. आता ही आमची शक्ती आहे. आता त्याला काय भाई, हिंदी में एक सवाल रहेगा. जालना में जो मराठा उपोषण करता हूँ पे जो लाठीचार्ज हुआ है उसके मतलब सरकार पे ऑलरेडी बाइट दे चुके हूँ. शरद पवार जी का आरोप है कि सरकार की इशारों पे ये हुआ है. मैंने इस पे ऑलरेडी अपना प्रतिक्रिया अपनी दे चुकी हूँ, हिंदी में भी दे चुकी हूँ. मैं फिर से एक बार दोहराती हूँ कि मराठा समाज के आंदोलन में जालना में जो हुआ उसके प्रति मैं पीड़ा व्यक्त करती हूँ. और मराठा समाज बांधवों का जो कहना है कि वो पथराव उन्होंने नहीं किया, इसकी जांच सरकारी तौर पे होनी चाहिए और फेयर जांच होनी चाहिए. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपति संभाजीनगर.